रामकृष्ण हरी, जय शिवराय। आम्ही रोहिदास महाराज हांडे किल्ले राजगडाच्या पायथ्याशी जिजाऊ सृष्टीमध्ये राहतो। मी आपणा सर्वांसाठी एक निवेदन अशा प्रकारे देत आहे। अनेक वर्ष म्हणजे गेली 35 वर्ष मी महाराष्ट्र कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, शिवचरित्र, संभाजी महाराज चरित्र या माध्यमातून कार्यक्रम करत असताना विशेषतः ग्रामीण भागामध्ये माझा जास्त संबंध आला आणि यामध्ये मला प्रामुख्याने असं जाणवलं की मानसिक समाधान देत असताना लोकांना शारीरिक समाधान मिळत नाही। अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या तक्रारी मला ऐकायला मिळाल्या। शेतकरी वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट पूर्वीपासून लोक करत आलेले आहेत आणि शारीरिक झीज झाल्यामुळे योग्य अशा प्रकारचा त्यांना अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय इलाजही होत नाही। विशेषतः सर्वांची दुखणं जे काही किंवा त्यांना आजार आहे तो महत्त्वाचा अशा प्रकारे आहे। कोणाचे गुडघे दुखतात, कोणाची कंबर, पाठ, मणका, खांदे, मान, अशा प्रकारे आणि प्रचंड वेदना बहुसंख्य समाज आज भोगतो आहे आणि याच्यावर इलाज फक्त एकच की पेन क्लिनरच्या गोळ्या खाणं। पेन क्लिनरची गोळी खाणं म्हणजे पुन्हा साईड इफेक्ट्स या सर्व गोष्टी पाहता। अनेक ठिकाणी मी जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा लोक मला प्रेमाने विचारतात, महाराज सांगा ना खूप गुडघे दुखतात हो, काही आहे का इलाज? खांदे दुखतात, आहे का काही इलाज? वास्तविक मी स्वतः 7 वर्ष या आजारानं त्रस्त होतो। 2.5 लाख रुपये ज्यासाठी मी घालवले, ट्रॅक्शन वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी केल्या, परंतु आम्हाला एक फॉर्म्युला मिळाला, एक इलाज मिळाला आणि जो इलाज खऱ्या अर्थानं 24 तासाच्या आतमध्ये पूर्णतः वेदनामुक्ती मला मिळाली। मला 7 वर्षानंतर पहिली प्रेमाची आनंदाची झोप त्या दिवशी लागली असेल आणि सकाळी उठताना मी आनंदामध्ये उठलो। हे सर्व करत असताना असं मला वाटलं की मी जर बरा होत आहे, मला जर हे समाधान मिळत आहे, तर माझ्या सर्वच बांधवांना, भगिनींना हे समाधान का मिळू नये? कारण मार्केटमध्ये गेलो, बाजारामध्ये गेलो, डॉक्टर मंडळी, बऱ्यापैकी काही मंडळी अशी वाट पाहत असतात, पेशंट आले की याला उभा कापू, आडवा कापू, तिरपा कापू की सर्वच कापू, जो तो आपापल्या पद्धतीनं कापाकापीमध्ये या मार्केटमध्ये, या बाजारामध्ये गुंतलेला आहे। आणि हे सर्व पाहताना माझ्यासारख्याला दुःख होतं, कारण आम्ही समाजसेवा करणारी मंडळी आहोत आणि म्हणून आपणा सर्वांना 100% वेदनामुक्त करण्याचं काम, शारीरिक कसल्याही प्रकारची वेदना असो, मी यापूर्वी सांगितलं मणका, कंबर, पाठ, खांदे, गुडघेदुखी, कसल्याही प्रकारची कितीही जुनी, वयाची अट नाही, अशा प्रकारे ज्याला त्रास असेल त्यानं तात्काळ संपर्क करावा। मी संपर्क नंबर देत आहे, माझा वैयक्तिक संपर्क नंबर आहे 9922215921। माझा वैयक्तिक नंबर आहे 9922215921। त्याचबरोबर मनसरमध्ये माझे परमस्नेही हरिभक्त परायण शिवचरित्रकार संतोष महाराज बढेकर मंचर एसटी स्टँडजवळ त्यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी आपण संपर्क करू शकता। त्यांचा मोबाईल नंबर मी सांगणार आहे 9975908023। पुन्हा एकदा ऐका, 9975908023। आणि दुसरा एक नंबर आहे 77190076656। असा हरिभक्त परायण संतोष महाराज बढेकर यांचा संपर्क क्रमांक आहे। त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जाऊन आपण 11 ते 3 या वेळेमध्ये भेटावं। हा 1 महिन्याचा कोर्स आहे, याच्याबरोबर तुम्हाला एक मलम आणि ऑइल दिलं जाईल जे 24 तासामध्ये तुमची वेदना मुक्त करणार आहे, 100% वेदना मुक्त करणार आहे। आणि त्याबरोबर आयुर्वेदिक पावडर दिली जाणार आहे। आयुर्वेदिक पावडर देत असताना तिचा उपयोग अशा पद्धतीचा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे क्षार, जसं की बोरचं पाणी, विहिरीचं पाणी, नळाचं पाणी, वेगवेगळ्या प्रकारचे क्षार शरीरामध्ये गेलेले आहेत। दुसरी गोष्ट, कीटकनाशक द्रव्य जी भाजीपाला फळावर किंवा आपल्या अन्नावर फवारली जातात त्याचेही दोष आतड्यावर उद्भवतात आणि म्हणून पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी वगैरे अशा प्रकारचे बरेचसे रोग होतात। वात, पित्त आणि कफ या तिन्ही गोष्टीपासून हे कंट्रोलमध्ये आलं पाहिजे आणि म्हणून त्याकरिता आपल्याला आयुर्वेदिक पावडर दिली जाईल। ते आयुर्वेदिक पावडर पूर्णतः आतून आतड्यांचं सर्व्हिसिंग करणार आहे। वेळेत भूक लागणे किंवा ॲसिडिटी न होणे, ओटीपोट टाईट न राहणे, वेळोवेळी आपल्या पाठीमध्ये
कुठेही कमरेमध्ये चमक भरणे असे काही प्रकार होणार नाहीत. यासाठी अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला गुरुदेव संजीवनी केंद्र घेऊन आलेलं आहे. त्वरित संपर्क करा. मंचर येथे हरिभक्तपरायण शिवचरित्रकार संतोष महाराज बढेकर आणि दुसरा संपर्क आहे हरिभक्तपरायण शिवचरित्रकार रोहिदास महाराज हंडे जिजाऊसृष्टी किल्ले राजगड. धन्यवाद.